चिंत्या आता यावेळी कुठे आहे? मामनजी तो त्याच्या खोलीत असेल. चला ना मामनजी, प्लीज मी तुम्हाला घेऊन जात. चला या, सांभाळ. या सांभाळ. बघितलं ना कसा घोरतोय तो माझ्या जीवाला घोर लावून. गाढ झोपले चिंतामणराव, आळस ठासून भरलाय त्यांच्यात. अशी माणसं गाढच झोपतात. नाटक करतो झोपल्याच. राजलक्ष्मी, तुझ्या खोलीमध्ये पेट्रोल सांडल्याचं तू म्हणत होतीस ना? याही खोलीत तसाच वास येतोय, बरोबर ना? बघितलं का मामनजी, इथंही तुम्हाला पेट्रोलचा वास येतोय ना. हे जर मी म्हंटल असतं ना तर कुणाचाही विश्वास बसला नसता. थँक गॉड तुम्हालाच वास आला तो. अक्कासाहेब, तुम्हालाही पेट्रोलचा वास येतोय ना? नाही पण नुसता वास येऊन काय उपयोग आहे? तो कुठून येतोय हेही कळायला हवं. अगदी बरोबर. गुन्हेगार जायत आहे तर पुरावा इथंच कुठेतरी असणार. ओ माय गॉड, मामनजी मी म्हंटल होत ना तुम्हाला पुरावा इथंच मिळेल. बघा पेट्रोल. अक्का साहेब, झालं ना तुमचं समाधान? नाही म्हणजे तुम्ही नेहमी पुराव्याची भाषा करता. आज जे काही घडलं ते मामनजीच्या समक्ष घडलं आणि गुन्हेगारी तुमच्या समोर आहे आणि पुरावाही. अजूनही तुम्ही हेच म्हणणार का की हे जे काय झालंय ते मी केले? बोल राजलक्ष्मी, अजूनही तुझा कुसुमच्या सुरेवरती संशय आहे? राजलक्ष्मी मला उत्तर हवंय. समोर पुरावा असताना तू दोषी आहेस हे असं सांगायला यापूर्वी तू इतका वेळ कधीही घेतला नाही. चिंतामणराव उठा. ताई झोपू दे ना. ताई नाही, अक्का साहेब आहे मी. सॉरी, चुकून मी दुसऱ्याच रूम मध्ये येऊन झोपलं वाटते. सॉरी हा, सॉरी, माफ करा मला, माफ करा, माफ करा. थांबा, तुमचीच खोली आहे. अरे हो, उषा चादर सगळं माझच आहे. म्हणजे माझीच रूम आहे, माझ्याच. मी जर का माझ्या रूम मध्ये झोपलो तर मी. तुम्ही सगळ्याच्या माझ्या रूम मध्ये काय करता? कसं आहे काय माणूस, काय कशाही अवस्थेत झोपलेलं असतं? काय प्रायव्हसी नावाची काय गोष्ट असते की नाही? बस, तुमची बाष्कळ बडबड बंद झाली असेल तर मला सांगा हे पेट्रोलचं गॅलन तुमच्या खोलीत कसं आलं? गॅलन? कुठलं गॅलन? हे मला ना कसं आहे, मी तर राहायला आल्यापासून गॅलन बाटली कशाला हात नाही लावलाय मी. आता जाय अच्छा, मग हा कॅन तुमच्या रूम मध्ये कसा आला? बघा ना बेटी, मला खरंच काय माहिती नाही. कसं आहे त्या गॅलन बद्दल मला खरंच काहीच माहिती नाहीये. हो मामनजी,
फक्त पेट्रोलचा कॅन नाही मिळाला त्याच्या रूम मध्ये, तर त्याच्या कपड्याला पेट्रोलचा वास येतोय. बघा विश्वास नसेल. माझ्या कपड्याला पेट्रोलचा वास येतोय, पण असं कसं झालं? या घरात राहतोस तर तू, मग याच घराचं वाईट कसं तुला मनामध्ये येत? तुला मी अमनजी थांबा, मामाजी ऐका माझा, मामाजी थांबा, मामाजी. राजलक्ष्मी, माझा निर्णय झालाय. उद्या सूर्योदय व्हायच्या हा नालायक माणूस घराच्या बाहेर गेलेला असला पाहिजे. मामाजी, माझं ऐकून तर घ्या. हे प्रकरण तुम्हाला वाटतंय तितकं सोपं नाहीये. म्हणजे हा चिंता सुद्धा तुला तर सभ्य माणूस वाटायला लागलाय की काय? तसं नाही म्हणायचंय मला. अहो, पण हे प्रकरण वेगळं आहे. अवंतिकाने तुम्हाला. राजलक्ष्मी, तुला नक्की झालंय काय? एवढा समोर ढळढळीत पुरावा दिसत असताना तू या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावायच्या ऐवजी माझीच समजूत घालतेस. तुझ्या या वागण्याला नक्की म्हणायचं तरी काय? म्हणजे चिंतेला जाणून बुजून पाठीशी घालणं म्हणायचं की तुझ्यातलं अक्कापण संपलंय असं समजायचं? माझ्यातली अक्का साहेबच तुम्हाला म्हणते की घाईत निर्णय नको घेऊया. दादासाहेब, तुमचं सगळं म्हणणं जरी मान्य करायचं ठरवलं ना, तरी आम्हाला हे जाणून घ्यायचा अधिकार आहे की आतमध्ये नक्की काय झालं. चिंता म्हण. हा सगळा प्रकार या नालायकाने केलेला आहे. याच्या पलंगाखाली पेट्रोलचा कॅन सापडलाय. त्याच्या आईच्या अंगावर सुद्धा पेट्रोलचा वास होतो. बघ नाही, अक्कसाहेब करत जागो, याच्या पेट्रोल कुठून आलं? माझ्या अंगावर कुठून आलं? मला खरंच काय माहिती नाही, खरंच वाचव मला. अक्कसाहेब, चिंत्याच्या अंगाला पेट्रोलचा वास हा सगळा काय प्रकार आहे? माझ्या मते मोठं कारस्थान आहे भाऊजी. ऐकलत ना मामंजी, सगळं काही तुमच्या समोर घडलंय. गुन्हेगार तुमच्या समोर आहेत, पुरावे तुमच्या समोर आहेत, आणि तरीही अक्का साहेब कारस्थानाची भाषा करतायत. अक्का साहेब ना चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायला निघाल्यात. आणि तो संन्याशी कोण आहे हे तुम्हाला कळतंय ना मामंजी? यशवंत, जे काय झालं ते मी तुला सगळं सांगितलेलं आहे. आता या राजलक्ष्मीला काय सांगायचं हे काही मला कळत नाही. तूच तिला सगळं समजावून सांग. काय समजावायचं दादासाहेब? त्या सांगतायत ना या सगळ्या मागे काहीतरी कारस्थान आहे म्हणून, म्हणजे अर्थातच काहीतरी कारस्थान असणार. यशवंता, आता मला शिकवणारस तू? मी शिकवायचा प्रयत्न करत नाहीये दादासाहेब, मी फक्त समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. या अवंतिकावरती तर मला पहिल्यापासूनच संशय आहे. अरे काय चाललंय का या घरामध्ये? जो येतो तो कुसुमच्या सुनेवरती संशय घेतोय. खरंय मामंजी, अक्का साहेब म्हणतात ना ते अगदी खरंय. हे कारस्थानच आहे. या सगळ्यांनी माझ्या विरोधात कारस्थान रचले.
कारण कुणालाही मी इथे नको आहे ना म्हणून. आणि या सगळ्यात पुढाकार घेतलाय तो यशवंत भाऊजीने. म्हणूनच अर्ध्या रात्री माझ्या रूम वर येऊन मला जाब विचारायची हिंमत केली ह्यांनी. पण भाऊजी तुम्ही काहीही केलत ना तरीही मी घाबरणार नाही, कारण तुमच्या कुसुमात्याच्या सुनेची बाजू समजणारा इथं कोणीतरी आहे. नाही बरोबर आहे तुझं अक्का साहेब, मी आणि देवकी आम्ही काय ते तुझ्या विरोधात आहोत. दादासाहेब एकटे तुझ्या बाजूनी. याच्या पुढे एक शब्द जरी बोलशील तर खबरदार. काय म्हणायचं आहे काय तुला? म्हणजे सगळे पुरावे पाहून मी तिची बाजू घेतोय म्हणून मी चुकीचा? आणि तुम्ही ज्याला कारस्थान कारस्थान म्हणताय आणि अंधारामध्ये बाण मारताय हे सगळं सत्य असंच ना? अहो दादासाहेब तुम्ही या बाईची बाजू घेताय कारण तुम्ही तिला ओळखत नाही. मी ओळखलं नाही, कोणाला ओळखलं नाहीये रे, तिला की तुला. नाही बरोबर आहे, मी तुलाच ओळखलं नाही. नाहीतर सगळ्यांच्या समोर मला शहाणपणा शिकवायची इथपर्यंत मजल गेली नसती तुझी. मामनजी तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय? बस राजलक्ष्मी, तुझ्या या वकिलाला सांग या दादासाहेब सरदेशमुखांनी माणसं ओळखून माणसं पारखूनच स्वतःच साम्राज्य उभं केलंय आणि त्यांनीच उभ्या केलेल्या एका माणसाकडून ज्ञान ऐकायची त्यांची अजिबात इच्छा नाही. एक तर त्या माणसाने माझ्या समोरची त्याची पात्रता ओळखून गप्प बसावं किंवा मुकाट्याने इथून निघून जावं. 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 मुकाट्याने वाव अवंतिका, यू आर रिअली ग्रेट. तू पेट्रोल तिकडे शिंपडलंस पण भडका मात्र इथे उडालाय. अहो अहो देवकी, तुझा नवरा अजून तुझं म्हणणं ऐकतो ना, मग त्याला समजावून सांग. दादासाहेब शरीराने थकले असले तरी मनाने अजून थकलेले नाहीत. जोपर्यंत त्यांना खऱ्या खोट्याची जाण आहे तोपर्यंत त्यानेही मर्यादांचं भान ठेवा. आणि राजलक्ष्मी, अजूनही या घरामध्ये माझ्या शब्दाला किंमत आहे असं मी समजतो. या चिंताच्या बाबतीत काय करायचं ते मी तुला आधीच सांगितलेलं आहे. उद्या सकाळी अचिंत्या या घरामध्ये दिसता कामा नये.
अक्का साहेब, आय एम रिअली शॉक. तुमच्या रूम मध्ये पेट्रोल? अहो, तुम्हाला जाळ्याचा कोणी प्रयत्न केला? आय मीन तुम्हाला काय बास? बास, दिवा जेव्हा विझण्याची वेळ येते ना अवंतिका बाई, तेव्हा त्याची शेवटची अशी फडफड सुरू होते. हे जे तुमचं चाललंय ना, त्याला तेच म्हणतात शेवटची फडफड. आता तो दिवा विजू द्यायचा की मी त्यावर फुंकर घालणार हे मी ठरवणार. मी तुम्ही दोघांनी खोलीत जा रे. चल दे बघी. अक्का साहेब, माझं काय करायचं ठरवलंय? रात्री अपरात्री घरातल्या माणसांना घराबाहेर काढण्याची परंपरा नाही. तुम्ही तुमच्या खोलीत जा. थँक्यू. अक्का साहेब, तुम्ही दिवा विझवण्याची भाषा करताय, पण हा दिवा विझण्यासाठी नाही, तुमचं साम्राज्य जाळून खाक करण्यासाठी पेटलाय. अक्का साहेब, असं हताश होऊन नाही चालणार. आपल्याला काहीतरी हालचाली करावीच लागेल ना. मला तर काहीच सुचत नाहीये काय करायचं ते. मामांजींनी चिंत्या मामाला घरातनं जायला सांगितलं आणि तुम्ही तर त्यांना थांबवलंय. हे जर मामांजींना कळलं तर? अगं देवकी, ते चिंतामणराव कसेही असतील, पण या प्रकरणात त्यांचा हात नाही याची मला खात्री आहे. जर त्यांनी गुन्हाच केला नाही तर मग शासन कसलं? हो हो, पण हे सगळं मामांजींना कळलं तर काय होईल? उद्या ते मला जाब विचारतील की मी त्यांचं का ऐकलं नाही. मग मला जे वाटतं ते मी सांगेन ना त्यांना. अक्का साहेब, आपण सगळं उद्याबद्दल बोलतोय, पण ती अवंतिका आताच दादासाहेबांकडे जाईल आणि त्यांना सगळं सांगून टाकेल. अवंतिका बाईंना काय करायचंय ते करू दे भाऊजी. मी तेच करणार जे योग्य आहे. म्हातारा तसा खरंच खूप चांगलाय, निदान माझ्या बाबतीत तरी. म्हणून तर माझ्या बाजूने उभं राहिला, पण ही फक्त सुरुवात होती. आता पुढच्या लढाईमध्ये याच म्हाताऱ्याचा मी अक्का साहेबांच्या विरोधात माझा सोल्जर म्हणून वापर करणार आहे. नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.